पुण्यात रविवारी ब्राह्मण महासंघातर्फे अमृत महोत्सवानिमित्त ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना विक्रम गोखले यांनी राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. कंगना राणावत म्हणाली ते खरं आहे अशा शब्दात गोखले यांनी तिचं समर्थन केलं. स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या योद्ध्यांना फाशीला जाताना मोठे मोठे लोक बघत राहिले, त्यांना वाचवलं नाही अशी टिप्पणी त्यांनी केली. मात्र आता त्यांच्या या भूमिकेला कलाक्षेत्रातील इतर काही मान्यवरांनी विरोध केला आहे. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातील कलाकार खूप व्यथित झाले आहेत अशी भूमिका घेत कलावृत्तातील काही मान्यवरांनी आपली नाराजी त्यांच्या वक्तव्यावर व्यक्त केली आहे. तर काही कलाकारांनी संयुक्तरित्या एक पत्र जारी करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. तर दुसरीकडे गायक संगीतकार अवधूत गुप्ते यांनी देखील त्यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणालेत अवधूत गुप्ते पहा. नाही नाही, आमचा काय राजकारणाचा संबंध नाही. इतक्यात आम्ही राजकीय काही एकच गोष्ट आहे, विक्रमजी मोठे कलाकार आहेत, आमच्या वडिलांच्या स्थानी आहेत ते, आणि आम्ही त्यांचा खूप आदर करतो. त्यांनी जे काही बोललं असेल ते विचार करून बोललं असेल, पण त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देण्या इतकं माझी पात्रता नाही. कंगनाच्या मी सांगितलं परत येत्या त्याच प्रश्नाचं उत्तर की विक्रमजी गोखले हे अतिशय आमच्या वडिलांच्या स्थानी आहेत, पितृस्थानी आहेत, ते अतिशय विचारवंत आहेत, त्यांचा अभ्यास खूप मोठा आहे. केवळ त्यांना केवळ कलाकार म्हणून किंवा ऍक्टर म्हणून मर्यादित नाही आहेत. त्यांनी जे काही मत व्यक्त केलंय त्यांचा ते काही विचारांती असावं. ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेवरून त्यांच्यावर विविध राजकीय पक्ष तसेच नेटकरी टीका करत आहेत. त्यात काही मराठी कलाकार गोखले यांच्या वक्तव्याचा व भूमिकेचा निषेध करत आहेत, तर दुसरीकडे काही मराठी कलाकार त्यांच्या भूमिकेवर न बोलता टाळत आहेत. तुम्हाला विक्रम गोखले यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं, तसेच अवधूत गुप्ते यांच्या प्रतिक्रियेबद्दल काय वाटतं, आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी आणि बातम्यांसाठी आमच्या लोकमतच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.